गुरुचरित्राचा पाचवा अध्याय आपण आज घेत आहोत। मी एक दत्तभक्त आहे। आमच्या गावात दत्ताचं फार मोठं मंदिर आणि जागृत देवस्थान आहे। तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राइब करा, कारण आपल्याला माझे इतर जे अध्याय आहेत, इतर जे एपिसोड आहेत ते आपल्याला पाहता येतील। तसेच या चॅनलला शेअर करा, म्हणजे इतर लोकांनाही हे गुरुचरित्र पाहता येईल। त्याकरता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर आज आपण आता पाचवा अध्याय सुरू करूया। अध्याय पाचवा, श्री गणेशाय नमः। नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेशी, अवतार झाला मानुषी भक्तजन तारावया। ऐका भक्त नामधारका, अंबरीषा कारणे विष्णु देखा, अंगीकारले अवतार ऐका, मानुषी नाना रूप घेतसे, मत्स्य कुर्म वराह देख, नराचा देह सिंहाचे मुख, वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी, दशरथाचे कुळी जन्म प्रख्यात अवतार श्रीराम, राजा होनी मागुती जन्म गवळीया घरी गुरे राखी, वस्त्रे फेरुनी झाला नग्न बौद्धरूपी झाला आपण, होनी कलंकी अवतार जान तुरुंगारूढ काय आवडी, नाना प्रकार नाना वेश अवतार धरी ऋषिकेश, तारावया भक्तजनास दुष्ट हनन करावया, द्वापरांती झाला कली अज्ञान लोक ब्राह्मण कुळी, आचारहीन होवनी प्रबळी वर्तती महिमा कलियुगी, भक्तजन तारणार्थ अवतार धरी श्री गुरुनाथ, सगरा कारणी भगीरथ आणि गंगा भूमंडळी, तैसे एक विप्रवनिता आराधी श्री विष्णु दत्ता, तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियसा, पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी, आपस्तंभ शाखेशी नाम अफळ राजा जान, तयाची भार्या सुमता असे आचार प्रतिव्रता अतिथी आणि अभ्यागता, पूजा करी भक्ती भावे ऐसे असता वर्तमानी, पतिसेवा एक मनी अतिथी पूजा सगुणी निरंतर करीतसे, वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी, श्राद्ध होते अमावास्याशी विग्रह घरी तै देखा, न जेविता ब्राह्मण घरी दत्ता भिक्षा घाली ते नारी, दत्तात्रय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयावेळी, त्रयमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अतिगहनी, प्रतिव्रता धावनी चरणी नमस्कारी मनोभावे, दत्तात्रय म्हणे येशी माग माते इच्छिसी, जे जे वासना तुझे मानसी पावसी त्वरित म्हणतसे, ऐकोनी स्वामीचे वचन विप्रवनिता करी चिंतन, विनवितसे करद्वय जोडून नानापरी स्तवोनिया, म्हणे जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता, माझे मणी असे जे अर्ता पुरवावी ते देवराया, तू कृपाळू सर्वाभूती वेदपुराणे वाखानिती, केवी वर्णावी तुझी कीर्ती भक्तवसला कृपानिधी, मित्यानो हे तुझा बोल जे का ध्रुवाशी दिदले पद अढळ, विभीषणाशी लंका स्थळ देवनी राज्य समर्पिले, भक्तजना तू आधार तया लागी धरीशी अवतार, ब्रीद असे चराचर चौदा भुवना मांझारी, आता माते वर देशी वासना असे माझे मानसी, न व्हावे अन्यथा बोलासी कृपानिधी देवराया, माझे मनीची वासना पुरवावी जगज्जीवना, अनाथ रक्षका नारायणा म्हणूनी चरणा लागतसे, ऐकोनी तियेचे करुणावचन संतोषला त्रयमूर्ती आपण, करधरीला आश्वासोन सांग जननी म्हणतसे, बोलिली प्रतिव्रता स्वामी जय निरूपिले आता, जननी नाम मज ठेविता करा निर्धार याच बोला, मज पुत्र झाले बहुत नवेत स्थिर उपजत मृत, जे वाचले आता असत अक्षहीन पादहीन, योग्य झाले नाही कोणी काय करावे मूर्ख प्राणी, असोनी नसती येणे गुणी पुत्राविन काय जन्म, व्हावा पुत्र मज ऐसा
ज्ञानवंत पुराण पुरुषा जगदवंद वेद सदृशा तुम्हा सारिका दातारा ऐकोनी तेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्त जनासी तापसी मने तियेसी पुत्र होईल परियेसी उद्धारील तुझे वंशी ख्यातिवंत कलियुगी असावे तुम्ही त्याचे बोली एरवी न राहे तुम्हाजवळी ज्ञान ज्ञानमार्गी अंतुरबळी तुमचे दैन्य हरील युतके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी विस्मय करीतसे मानसी विप्रवनिता तये वेळी विस्मय करोनी मनात पतीशी सांगे वृतांत दोघे हर्षे निर्भर होत म्हणती दत्तात्रय होईल मध्यान्ह समयी अतिथी काळी दत्त येतात तये वेळी विमुख न होता तये काळी भिक्षापात्र घालीजे दत्तात्रयाचे स्थान माहूर करवीर क्षित्र खून तयाचा वास सदा जान पांचाळेश्वर नगरात नाना वेश भिक्षुक रूप दत्तात्रय येती साक्षेप न पुस्ता मज निरोप भिक्षा घाली म्हणतसे विप्र स्त्री म्हणे पतीशी अजी अवज्ञा केली तुम्हाशी ब्राह्मण न जेविता आपण त्याशी भिक्षा पावली म्हणतसे ऐकोनी सतीच्या बोला विप्र म्हणी संतोषीला म्हणे प्रतिव्रते लाभ झाला पितर माझे तृप्त झाले करावे कर्म पितराच्या नामी सर्पावे विष्णूशी आम्ही साक्षात करे येऊनी स्वामी भिक्षा केली अम्मा घरी कृतार्थ झाले पितृगण समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्तत्रय मूर्ती अवतार धन्य तुझी माता पिता जे वर लादलीस मुख्याता पुत्र होईल नी भ्रांता न धरी चिंता मानसी हर्षे निर्भर होऊनी राहिली दोघे निश्चिंत मनी होती झाली गर्भिणी विप्रस्त्री परियेसा ऐसे नवमास क्रमोनी प्रसुस्त जाहली शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जात कर्म तये वेळी मिळोनी समस्त विप्रकुळी जातक वर्तविली तये वेळी म्हणती तपस्वी होईल बळी दीक्षा करता जगद्गुरु ऐकोनी म्हणती माता पिता हो का आमचा कुळ उद्धारिता आम्हा वर दिदला दत्ता म्हणूनी ठेविती तया नाव श्रीपाद म्हणूनी या कारण नाम ठेवी तो ब्राह्मण अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी झाली 7 वर्षे पूरी मौजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम बांधिता मौजी ब्रह्मचारी मनता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणो लागला त्यावेळी ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळीक होईल अवतार कारणिक म्हणोनी बोलती आपणात आचार व्यवहार प्रायचित्त समस्ताशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगतसे द्विजवरांशी वर्तता ऐसे तयाशी झाली वर्षे षोडशी विवाह करू म्हणती पुत्राशी माता पिता उधारा विचार करीती पुत्रासवे बारे लग्नत्वा करावे श्रीपाद म्हणे ऐका पावे माझी वांछा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही सांगो ऐका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असे नमी काम्यामुचे ते जवळी ते स्त्री वासुनी अनिक नारी समस्त जाना मातेसरी जरी अनाल ते सुंदरी वरीन म्हणे ते वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिये वाचोनी नारी बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्वसूचन भिक्षुके सांगितली जे खून सत्य झाली म्हणतसे आताच या बोलाशी मोडा घालिता परियेशी विघ्न होईल त्वरितेशी म्हणोनी विचारिती तये वेळी न म्हणावे पुत्र याशी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावी म्हणती दोघे निश्चय करुणी आपले मणी पुत्राभिमुख जनकजननी होती आशा अम्मा लागुनी प्रतिपाळीशी म्हणोनी या ऐसे मनी व्याकुळित डोळा निघत्या स्वरूपात माता पडली मूर्छागत पुत्रस्नेहे करुणिया देखोनी मातेचे दुःख संभोकित परमपुरुष
उठवनी स्वहस्ते देख अश्रुपात पुषित से। न करी चिंता हो माते जे मागसी ते देईन तूते, दृढ़ करोनी चित्ता ते रहा सुखे मनत से। बारे तुझ करिता अपन दुःख विसरले संपूर्ण, रक्षिशी अम्मा वृद्धा लागून दैन्या वेगळे करुणी। पुत्र असती आपण ना दोन पाय पांगुळ अक्षहीन, त्या ते पोशील आता कोण, अम्मा कवन रक्षील ऐकोनी जननीचे वचन। अवलोकी अमृत दृष्टी करून पुत्र दोघे ही झाले सगुण, आली दृष्टी चरणाधिक। वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण, दोघे येऊनी धरती चरण करतात झालो मनोनिया। चिंतामणीचा होता स्पर्श सुवर्ण करी लोहास, तैसे महात्मदृष्टीने तयास योग्यता आली तत्काळी। आश्वासन तया वेळी दिदला वर तत्काळी, पुत्र पौत्री नांदा प्रबळी श्रीयायुक्त सनातन। सेवा करी जनक जननी पावा सुख महाज्ञानी, इह सुख्य पावनी व्हाल मुक्त हे निश्चय। ऐसे बोलोनी तयासी संबोधित से मातेशी, पावनिया दोघा पुत्रासी राहता सुख पावाल। पुत्र दोघे शतायुषी निश्चय धरी वो मानसी, कन्या पुत्र होतील याशी तुम्ही नेत्री देखाल। अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश परंपरी, कीर्तिवंत सचराचरी संपन्न होती वेदशास्त्रे। आमची अवज्ञा न करिता निरोप द्यावा अम्मा तुरिता, जाणे असे उत्तरपंता दीक्षा द्यावया साधूजना। सांगोनी माता पित्याशी अदृश्य झाला परियेशी, पावला त्वरित पुरिकाशी गुप्त रूपे होता तेथे। निघाला तेथुनी बद्री वना, भेटून भेटी घेऊनी नारायणा अवतारा असे अपना कार्यकारण मनुष्य देही। दीक्षा करावया भक्तजना तीर्थे हिंडने अपना, मनोवेगे मार्ग क्रमना आले तीर्थ गो करनाशी। ऐकोनी सिद्ध मुनीचे वचन, विनवी नामधारक अपन ते परिसा श्रोते जन। मने सरस्वती गंगाधरु इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो। श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय अवतारकथनम नाम पंचमो अध्याय। श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती श्री दत्तात्रेय अर्पणमस्तु। ओवी संख्या 78 श्री गुरुदेव दत्तात्रेय अर्पणमस्तु। जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री।